खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून तसेच नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून अहमदनगर शहरातील केडगाव देवी मंदिर परिसराचा सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। सर्वसामान्य आई वडिलांच्या मुलांचं एमपीएससी यूपीएससीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सावेडी बसस्थानक येथे 25 कोटी रुपये खर्चून एसी लायब्ररीचं काम करणार आहे। यात 800 मुलं एकाच वेळी अभ्यास करू शकतात। महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांना आर्थिक मदत देऊन हाताला काम देण्यात येणार आहे। विकास कामांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आमदार संग्राम जगताप आणि मी शहर विकासासाठी एकत्र आलो आहोत। निधी कमी पडू दिला जाणार नाही। अहमदनगर महानगरपालिकेची कार्यपद्धती बदलली पाहिजे। याचबरोबर छाननी समिती बंद केली पाहिजे। एक काम पूर्ण होण्यासाठी 1-1 वर्ष लागते अशी महापालिका मी कुठेच पाहिली नाही। महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीमुळे शहर विकासाला खीळ बसती आहे, त्यामुळे कार्यपद्धती बदलणं काळाची गरज आहे। उड्डाणपूल आणि बायपासचं काम 18 महिन्यात पूर्ण केलं। केडगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। तसेच निवडणुकीच्या काळात नागरिकांनी सुशिक्षित आणि आर्थिक सक्षम असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावं, जेणेकरून विकास कामात टक्केवारी घेतली जाणार नाही। त्यामुळे विकासाच्या कामांना गती मिळून दर्जेदार कामे मार्गी लागली जातील। नगरसेवक मनोज कोतकर हे विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळखले जात आहेत। तसेच माजी महापौर संदीप कोतकर यांनी केडगावच्या विकासाला चालना दिली। जिथे बैलगाडी जात नव्हती तिथे फॉर्च्युनर गाडी जायला लागली असे दर्जेदार रस्ते माजी महापौर संदीप कोतकर यांनी केलेत, असं प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आणि नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून केडगाव देवी श्री रेणुका माता देवस्थान मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला। यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, उद्योजक सचिन कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, माजी नगरसेवक सुनील बामा कोतकर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका लताताई शेळके, गौरी ननवरे, महेंद्र कांबळे, भूषण गुंड, जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, रामदास येवले, धनंजय जामगावकर, पंकज जहागीरदार, महेंद्र कांबळे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की केडगाव देवी श्री रेणुका माता देवस्थान हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे। नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात। सध्या राजकीय स्टंट करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे। आता राज्य सरकार हे महायुतीचं असून नगर शहर उपनगराच्या विकास कामे करण्यासाठी निधी आणणार आहे। केडगावच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली आहे असं ते म्हणाले। तर सचिन कोतकर म्हणाले, केडगाव उपनगरासाठी आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहे, मात्र काही रस्ते अत्यंत खराब झाली असून त्यासाठी 10 कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं। आमदार खासदार यांनी विकास कामे करण्यासाठी कायमस्वरूपी एकत्र राहावं असं ते म्हणाले। तर नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की आमदार खासदार या रामलखन जोडीने मागितलेली सर्व कामे दिली आहे, यापुढील काळातही राहिलेली विकास कामांसाठी निधी द्यावा। दोन पक्षाचे नेते विकासासाठी आता एकत्र येत आहेत, तेव्हा विकासाची कामं नक्कीच मार्गी लागतात। मंदिर परिसराच्या विकासासाठी 22 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। हे काम लोकवर्गणीतून मार्गी लागणं शक्य नाहीये, तरी आमदार खासदार यांनी मदत करावी। खासदार सुजय विखे पाटील यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय, तर विकास कामे करण्यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असते। यासाठी मी आमदार संग्राम जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मोठा निधी उपलब्ध झालाय। टप्प्याटप्प्याने प्रभागातील सर्वच विकास कामे मार्गी लावली जातील। दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला अरणगाव रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाचा प्रश्न खासदार सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला,
तर आमदार संग्राम जगताप यांनी समतानगर आणि शास्त्रीनगर भागातील ओढ्यातील रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलाय असं ते म्हणाले। तर यावेळी नगरसेवक मनोज कोतकर मित्रमंडळ, जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांना श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली। सर्वात प्रथम आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अनेक काम आपण या नगरच्या नगर जिल्ह्याच्या विकासासाठी केले। आज त्यावर प्रदीर्घ काळ बोलण्यासारखी परिस्थिती नाही, ते कधी सविस्तर मी बोलेल। पण राजकारण करत असताना तसं मगाशी सचिनाबांनी सांगितलं, राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत असते आणि म्हणून या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आबा दूरदृष्टी असणं फार आवश्यक आहे। ही दूरदृष्टी कशी होते माझ्यामध्ये, मला भाजपमध्ये जायचंय मला माहिती होतं, म्हणून पहिले सगळे माझे केळगावचे लोक मी भाजपमध्ये पाठवले। मामाई गेले, अजून त्यांच्याबरोबर अनेक लोक गेले, ठीक आहे, दुर्दैवाने त्यांना निकाल तसा लागला आणि हा भाग वेगळा, पण अगोदर ते भाजपमध्ये गेले, मग मी भाजपमध्ये त्यांच्या पाठीमागे आलो आणि मला आमदारांना माहित होतं की हे सगळं जे महायुती होणार आहे म्हणून आम्ही अगोदरच ठरवून घेतलं होतं की हे होणार आहे, आम्ही एकत्र राहिलो म्हणून नगरचा विकास झाला आणि आज या महाराष्ट्राच्या जनतेला महायुती स्वरूपात एक चांगलं स्थिर सरकार देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जरी झालं असेल तरी नगर शहराच्या विकासासाठी खासदार आणि आमदाराची युती ही अगोदरपासून होती आणि आता त्याला तुमची जोड मिळाल्यामुळे आता केळगावचे कुठलेही प्रश्न पुढच्या 2 वर्षांमध्ये शिल्लक राहणार नाही याचा ठामपणे विश्वास मला आहे। आम्हाला मगाशी अनेक मागण्या केल्या पण आज मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की मागच्या 1 वर्षामध्ये राज्यामध्ये आलेलं सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, या सगळ्या लोकांच्या प्रयत्नातून फक्त 1 वर्ष आम्हाला सत्ता मिळाली। या 1 वर्षामध्ये केळगावच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक 16 आणि 17 मध्ये 1 वर्षामध्ये 5 कोटी 25 लाखाचा निधी आपण विकासासाठी दिला अवघ्या 1 वर्षासाठी। विचार करा, ह्या सरकार तेव्हा आलं असतं तर काय झालं असतं, जर हे सरकार तेव्हा आलं असतं तर विकासाला कुठलाही रस्ता शिल्लक राहिला नसता, कारण की विकास करण्यासाठी अनेक गोष्टींचा संघर्ष करावा लागतो, निधीसाठी संघर्ष, प्रत्येक लोकांची मनधरणी करण्यासाठी संघर्ष। पण मला अतिशय आनंदाने सांगावशी वाटतं की राज्यामध्ये सरकार नसल्यावर देखील आमचे सर्व नगरसेवक मनोज असेल, शेळकेताई असतील, नन्नोरे असतील, हे सगळे लोक संघर्षाच्या कालावधीमध्ये देखील आम्हाला एकाही जणांनी सोडलं नाही याचा सार्थ अभिमान मला आहे। राजकारणामध्ये परिस्थिती बदलत राहते, कोण कोणाबरोबर जातं कोण कोणाबरोबर येतं, पण संघर्षाच्या कालावधीमध्ये वाईट कालावधीमध्ये जो तुमच्याबरोबर राहतो तोच सच्चा कार्यकर्ता आणि या केळगावचे सर्व आमचे पदाधिकारी हे आमच्या बरोबर ठामपणे उभे राहिले। निधी मिळत नव्हता मागच्या 3 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना माननीय आमदारांच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर झाला तेव्हा आपण काही निधी देण्याचा प्रयत्न केला, पण आज राज्यामध्ये सरकार आल्यानंतर जो निधीचा मोठा एक अनुशेष आपण भरून काढायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की यापूर्वी एक प्रथा होती की नारळ फोडल्यानंतर 6 महिने काम होत नसतं, हे नगरच्या लोकांनी पाहिलेलं आहे, पण आज आपण ज्या ज्या ठिकाणी नारळ फोडलंय उद्यापासून तिथलं काम सुरू होईल आणि 3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार अशा पद्धतीचा विकास आपण करणार आहोत। ही काळाची गरज आहे। मला फक्त आमदार साहेबांना एकच विनंती करायची आहे की महानगरपालिकेची जी काही प्रक्रिया आहे आमदार साहेब ही बदलली पाहिजे। इतक्या सभा, पहिली जीबी, मग त्याच्यानंतर महासभा, मग त्याच्यानंतर रात्रीची सभा, मग दिवसाची सभा, मग सेटलमेंटची सभा, मग मधील कुठे छाननी समिती, या महाराष्ट्रामध्ये तुमची एकमेव नगरपालिका आहे तिथं छाननी समिती,
म्हणजे इतके पडाव पार पडत पडत सगळ्यांची सेटिंग सगळ्यांचं सेटलमेंट करत कधी विकास व्हायचा? हे सगळे बरखास्त करून टाका। ज्या नगरसेवकाला जेवढे नगरसेवक आहे सगळ्यांना निधी द्या, मोकळ व्हा, जनता मोकळी, लगेच विकास झाला पाहिजे। एक काम व्हायला तुमच्या महानगरपालिकेमध्ये आमदार साहेब एक एक वर्ष जातो, एक फाईल सरकार असे असे अधिकारी आपण आणलेत। आरोग्य अधिकाऱ्याच्या बाबतीत न बोललेलं बरं। म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये माझा राजकारण तसं फार कमी आहे, पण अशी महानगरपालिका कुठंच पाहिली नाही। इथून काम करून घेणं म्हणजे जो व्यक्ती इथं या महानगरपालिकेमध्ये राहून एका वर्षामध्ये सगळे कामं मंजूर करून घेऊ शकतो तो भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्काराला पात्र होईल नगरसेवक, अशी परिस्थिती आहे। म्हणजे मी जेव्हा मीटिंग घेतो, जेव्हा आढावा घेतो, तुम्हाला जर खरंच गमती सांगितली तर तुम्हाला विश्वास बसणार। पण जाऊ द्या, आता सरकार आलंय, सरकार आल्यानंतर ही काळाची गरज आहे आमदार साहेब। हा वाईट पण आपल्याला घ्यावा लागेल। आपल्याला वाटतं आपण याच्याशी वाईट होऊ नये, त्याच्याशी वाईट होऊ नये, मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की ही नगरपालिकेची रचना, महानगरपालिकेची कार्यपद्धत ही बदलणं काळाची गरज आहे। किती जरी विरोध झाला तरी 10 लोकांना आपण अंगावर घेऊ, पण या नगर शहराची 5 लाख जनता आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील जर आपण विकासापाठीमागे उभं राहिलो। तुम्ही विचार करा, एक छोटा छोटा रस्ता व्हायला कधी कधी 1.5-1.5 वर्ष लागायचे, आणि आमदारांनी 18 महिन्यामध्ये 3 किलोमीटरचा फ्लायओव्हर उभा करून दिला। एवढंच नाही, केडगावमध्ये सगळ्यात महत्वाच्या दृष्टिकोनातून बायपास होता। काय परिस्थिती होती आपल्या बायपासची? किती मोठे मोठे खड्डे होते। आपण खासदार झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि खासदार या नात्याने अवघ्या 18 महिन्यामध्ये तुम्ही एक फ्लायओव्हर मागत होते, एका फ्लायओव्हरसाठी मला खासदार केलं, तुम्हाला या बायपासमध्ये 8 फ्लायओव्हर आपण बांधून दिले। 8 फ्लायओव्हर आपल्या पुणा रस्त्याची क्रॉसिंग झाली। कधी रस्त्यावर तुम्ही गेलात का मला माहित नाही, पण 4 पदरी रस्ता 18 महिन्यामध्ये कधी झालंय काम त्याचं सुरू? म्हणजे 1 किलोमीटरचं काम व्हायला अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये 2 वर्ष लागतात, इथं 50 किलोमीटरचा बायपास 18 महिन्यामध्ये आपण पूर्ण करून दाखवतो, याला विकास म्हणतात। ज्या कालावधीमध्ये मतदान टाकताना सुशिक्षित माणूस, आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून द्याल, ही काळाची गरज आहे। आम्ही कसं जगतो, काय जगतो, हा भाग वेगळा आहे, पण जो लोकप्रतिनिधी आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असेल तरच विकास होईल। कारण की आम्हाला या फ्लायओव्हरच्या कॉन्ट्रॅक्टरकडून, बायपासच्या कॉन्ट्रॅक्टरकडून, या पेव्हिंग ब्लॉकच्या कॉन्ट्रॅक्टरकडून टक्केवारी घ्यायची गरज नाही। आम्हाला भरपूर दिलंय, समाजाने दिलंय, जनतेने दिलंय, 50 वर्ष आमच्या परिवाराला या ठिकाणी जनतेने दिलं, त्यामुळं आता आर्थिक दृष्टिकोनातून काहीच गरज नाही। आणि पैसे लागतात तरी किती? एकुलता एक मुलगा आहे, पुढे भाऊ नाही, पुढे वाटण्या नाही, निवांत आयुष्य, त्यामुळे रस्त्याच्या 10% माझं काय व्हायचं? त्यामुळं आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असलेला सुशिक्षित लोकप्रतिनिधी जेव्हा जेव्हा तुम्ही निवडून द्याल, याची परतफेड विकासाच्या माध्यमातून तुम्हालाच होणार, हे मला मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायचं आहे। मला आनंद आहे की केडगावमध्ये आता सचिनबा सक्रिय झालेत, आणि काळाची गरज होती, या ठिकाणी विखुरलेलं संघटन एकत्रित करायची गरज होती। कारण की हे एकत्रीकरण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडायचे, आणि केडगावला जर खरंच विकासाच्या नकाशामध्ये कोणी आणला असेल, केडगावचा खरंच जर कोणी विकास केला असेल, तर ते संदीप कोतकरने केला, हे विसरून चालणार नाही। संदीप कोतकरांनी या केडगावला गावामधून शहरात रुपांतर केलं। रात्रंदरात्र बसून या परिसरातली पाणी योजना, या परिसरातले रस्ते, जिथं बैलगाड्या जात होत्या तिथं आज फॉर्च्युनर 100च्या स्पीडने जायला लागल्या, याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान संदीप कोतकरांचं आहे। ठीक आहे, तर काळातली परिस्थिती बदलते, परिस्थिती येते जाते, पण नेतृत्वाची आवश्यकता या परिसराच्या विकासासाठी, या भागाच्या विकासासाठी आवश्यक आहे। आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण, मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो, आमदारांची जबाबदारी आहे, खासदार पुढच्या 1 वर्षामध्ये 5 कोटी आम्ही देऊ, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला देतो।
आमच्या दोघांचा मिळून प्रयत्न राहील आणि मग आपल्या 10 कोटीचा हिशोब पूर्ण होईल. तुम्ही 10 कोटीच मागितली, त्यामुळं आता 10 कोटीचा हिशोब पूर्ण झाल्यावर आता काही पुढच्या टर्मसाठी ठेवा, लोकांना निवडून देऊ द्या. पुढच्या 5 वर्षात आपला नंबर लागतो नाही लागत माहित नाही. तर आपण एक खासदार 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण नगरचं चित्र बदलायचा आपण प्रयत्न केला. या 1 वर्षामध्ये अनेक अशी गोष्टी घडल्या ज्या या नगरच्या सर्वसामान्य घरातल्या मुलांच्या युवकांच्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. लायब्ररी आपण बांधणार आहोत, आमदारांनी त्यासाठी मागच्या जनरल बॉडीमध्ये माझ्या आग्रह खातीर एक चांगलं काम नवरात्र उत्सवाच्या कालखंडाच्या अगोदर हे मंजूर होत आहे आणि त्याचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो. खरं तर आपण पाहत असतो की नवरात्र कालखंड म्हटलं हा सुरू होणारा गणेश उत्सवाचा कालखंड संपला की लगेच आपल्या प्रत्येकाला वेळ लागतात आणि या उपनगराकरता इथं येणाऱ्या सर्वच मंडळींची ही वर्दळ वाढत असते. आता 15 तारखेला गटस्थापना आहे, म्हणजे 14 तारखेच्याच पूर्वसंध्येला अगदी रात्री 12 नंतर आपल्याकडे पायी येणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. म्हणजे अगदी आमच्या माता भगिनी कुठल्याही पायामध्ये कुठलंही वाहन नसतं, म्हणजे बिगर चप्पलाच्या खेडोपत दिशेने यायला सुरुवात. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये सुविधा देत असताना आपण सर्वजण सातत्याने केडगावची मंडळी हे प्रयत्न करत असतात. केडगावच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर देवीच्या प्रांगणामध्ये आज कार्यक्रम होतो, इथं 4-5 कार्यक्रम झाले आणि प्रत्येक कार्यक्रममध्ये आम्ही हा जुनं उदाहरण सांगत असतो. आता दादा तुम्हाला माहिती नसेल कारण केडगावच्या कालखंडामध्ये या नवरात्राच्या कालखंडामध्ये एकदा गणपती सुरू झाले की काही वर्षापूर्वी याच इथं या कंपनीच्या बाहेर शो सुरू व्हायचा आणि तो शो असा असायचा की ज्याचं या महानगरपालिकेमध्ये सत्ता असेल त्याच्या विरोधी असणारी जी लोक आहेत ते या कंपनीपाशी यायचे आणि त्यांचं दर गट स्थापनेच्या काळ धारिव अगोदर एक शो असायचा आणि तो असायचा की पॅन्टी वर घ्यायचे आणि त्या पाण्यात उभं राहायचं. काही लोक तुम्हाला सांगतो झोपले त्याच्यामध्ये फोटो काढले आणि मग परत कधी ना कधी त्यांची सत्ता यायची. असा शो तुम्हाला सांगतो या लोकांनी सातत्याने राबवला पण त्यांची काय भावना देवीच्या कामाबद्दल नव्हती, त्यांची कुठलं हे काम व्हावं अशी भावना नव्हती. त्यांनी फक्त वर्षानुवर्ष तुम्हाला सांगतो राजकारण करण्याचं काम केलं आणि म्हणून या सगळ्या भागामध्ये काम करत असताना तुम्हाला सांगतो की त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला की शासनाच्या माध्यमातून काहीतरी काम केलं पाहिजे आणि हा आंदोलनपेक्षा की देवीमध्ये येणाऱ्या देवीच्या दारामध्ये येणाऱ्या देवीच्या प्रांगणामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांची चांगली व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला संदीप दादाही होते, त्यांनी सांगितलं की आता आपण एक आराखड्यामध्ये हे आपल्या खेड्यावर देखील काम घेतलं गेलं पाहिजे आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी त्या आराखड्यामध्ये काम नगरोत्थान योजनेमधून हा रस्ता मंजूर झाला. जसं आपला जो रेल्वे ब्रिज आहे तर तिथून तर आपल्या देवीच्या मंदिरापर्यंत त्यावेळेला ते काम मंजूर झालं आणि ते नंतरच्या काळामध्ये काम मंजूर होऊन ते पूर्ण देखील झालं. म्हणजे आज एखादी महिला असेल पुरुष असेल तो जरी नवरात्राच्या कालखंडामध्ये जी पायी वर्दळ असती आज इथपर्यंत माणूस झाला तरी कुठं तुम्हाला सांगतो त्याला कुठलीही अडचण राहत नाही असं एक चांगली सुविधा या निमित्ताने निर्माण झाली आहे. म्हणून या कामाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर हे केडगाव उपनगर हे ज्यावेळेला निर्माण होण्याकरता सुरुवात झाली महानगरपालिकेमध्ये समावेश झाला असे अनेक प्रश्न होते आणि या उपनगराची एक संख्या देखील मर्यादित होती. पण आता आपण जर पाहिलं जसं आता सचिन आपण सांगितलं की 10 कोटी रुपये निधी, खरं तर हा 10 कोटी रुपयाचा निधी जो आपण जरी मंजूर करून दिला तर हा काही प्रमाणामध्ये त्यांना रिलीफ मिळेल पण पूर्ण त्याकडे काही तो विषय जाणार नाही. 10 कोटी रुपये त्यांनी जो सांगितला तो अंतर्गत जे आज उपनगर वाढलेत त्याच्या अंतर्गत रस्त्यांकरता होईल पण जे प्रमुख रस्ते आहेत त्या प्रमुख रस्त्यांकरता अजूनही मोठ्या निधीची आवश्यकता आपल्याकडे लागणार आहे. आणि म्हणून जसं आम्ही आग्रह धरलाय राज्य सरकारकडे, आता राज्य सरकार कुठलंय हे महायुतीचं सरकार आहे, पूर्वी भक्तियुतीचं होतं आता राष्ट्रवादी आल्यामुळं हे महायुतीचं सरकार झालेलं आहे. आणि म्हणून महायुती झाल्यामुळं आम्ही आता जेवढी उपनगर
या नगरच्या आजूबाजूच्या या परिसरामध्ये निर्माण झालेत केडगाव वासल असे जे उपनगर आहेत त्या प्रत्येक उपनगरामध्ये आम्ही सांगितलेलं की त्याला एक पॅकेज प्रत्येक उपनगराकरता झालं पाहिजे आणि म्हणून केडगाव करता देखील त्याला आज मोठं पॅकेज ते आपल्याला मिळून आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे कारण की आपण मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिले आणि सांगितलं आम्ही नव्हतो अहो ते नसल्यामुळे तुम्हाला सांगतो बॅकलॉग तयार झाला त्या असते तर बॅकलॉगच झाला नसतो कारण की या राजकारणामुळे हे आपल्याला तुम्हाला सांगतो तुम्ही नव्हते आम्ही नव्हतो थोडे दिवस आम्हालाही जावं लागलं होतं पण तुम्हाला सांगतो आता जाण्याची वेळ आपली नाही आता जाण्याची वेळ दुसऱ्यांची आली आहे ती मागच्या वेळेस आता त्यांना कुठे गेले ते मनोजराव त्यांनी पाठवलं त्यांनाही त्यांनी पाठवलं की ज्या सभागृहात ज्यांची गरज नाही तर मनोजदादांनी त्यांना तुम्ही थांबवलं त्यामुळं आता या सगळ्या बाबतीमध्ये खरं तर आपल्याला राजकारण जरी सोडलं तर केडगावच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टिकोनातून ही जे काही कामाचा बॅकलॉग आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला कुठेतरी हा बॅकलॉग भरून काढण्याची आवश्यकता आहे कारण की उपनगर जेवढे वाढत चाललेत पूर्वी केडगाव फार मर्दीत एक उपनगर होतं पण आज नगरची जेवढी उपनगर निर्माण झाली ही या उपनगरांमध्ये सगळ्यात मोठं उपनगर हे केडगावचं आहे म्हणजे कांटी चौकापासून तर बायपास चौकापर्यंत तुम्हाला सांगते उपनगर याचा विस्तार झालेला आहे लिंक रोड जर आपण पाहिला राज्य सरकारच्या माध्यमातून आपण तो लिंक रोड मंजूर करून आणला त्याचं काम आता काही टप्प्यामध्ये पूर्ण झालंय आपला नेप्ती मार्केट कमिटीचा म्हणजे आपल्या अर्चन हॉटेलपासून आपल्या मळ्यापासून जो मार्केट कमिटी रोड जातो त्यालाही मंजुरी आली पण त्याला निधी अजून तो वर्ग झालेला नाही टेंडर झालं पण आता कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं की त्याला कुठलाही निधी उपलब्ध नाही तर तो देखील निधी लवकरच आणून त्याचाही भूमिपूजन सोहळा हा घेतला जाईल की ज्याच्या माध्यमातून ते काम पूर्ण होईल त्याचनंतर काय आता तुमच्या मंडळींनी इथं एक रस्ता मंजूर करून घेतला ते खुदून ठेवला पण ते मनपा फंड असल्यामुळे त्याला अडचण आली पण त्यालाही आता मनपा फंडातून होईल का नाही शक्यता कमी आहे त्याला फार काही आपल्याला सांगता नाही कारण ते कॉन्ट्रॅक्टरची देखील एक दुःखद घटना त्याची घडली तो कॉन्ट्रॅक्टर आता हायर नाही त्याच्यामुळं बोलाव कोणाशी हा देखील प्रश्न आहे म्हणून त्याला राज्य सरकारकडनं काही निधी उपलब्ध होईल का याचा देखील प्रयत्न आमचा चालू आहे पण खरं तर ह्या सगळ्या माध्यमातून खरं तर आज नवरात्र उत्सव आता या कार्यक्रमाला सुरुवात करण्याचं का विशिष्ट असं आहे की दादांनी 50 लाख रुपयांचा जो काही निधी दिला त्या कंपाऊंडच्या निधीमधून या निधीतलं कंपाऊंडचं काम चालू करण्यासंदर्भात जे काही काम दिलंय त्याच्यासोबत बाकीचे पण 4 ते 6-8 रोडचे काम विकास कामं चे भूमिपूजन पण आपण या ठिकाणी केलं आहे या ठिकाणी करायचं कारण असं की या बऱ्याच दिवसापासून हे कंपाऊंडचं काम प्रलंबित असताना बऱ्याच गोष्टी ज्या अडचणी येऊन गेल्या त्या अडचणीच्या दादांनी बरोबर त्या गोष्टीवरती मात करत बरोबर टेंडर त्या हिशोबाने उपस्थित आमच्या ताब्यात तुमच्या बरोबर त्या हिशोबाने करून दिलं त्यामुळे आता हे काम करण्यास काही अडचणी येणार नाही कारण तर बऱ्याच अडचणी आलते त्याच्यामध्ये काही लोकांना अपेक्षित होतं की कंपाऊंडचं काम होतं कामा नाही जर कंपाऊंडचं काम झालं तर हे जे काय सध्याचा जो काही प्रश्न आहे हा गावाचा असून हा कुठल्याही व्यक्तीचा व कुठल्या माणसाचा नाही हा एक देवीचा आहे देवांसाठी सगळ्यांनीच मिळून काम केलं पाहिजे हे सोडून बाकीचे उद्योग सगळे बरेचपैकी चालू होते पण देवाच्या कृपेने जे चांगलं काम करत असतो त्या कामाला कुठेही व्यत्यय येत नाही त्याच्यामुळे त्या कामाला व्यत्यय कुठला आला नाही बऱ्याच लोकांनी आडकाठी करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये व आता बरेच मनोजला पण माहिती कसं कसं काय काय ते टेंडर झाले त्या गोष्टीत बाकीचे तुम्हाला काही सांगण्यात काही अर्थ नाही तर दादा आमची एक मागणी अशी अजून आहे की मनोजनी सांगितलं की आम्हाला विकास कामासंदर्भात भैयांचा बऱ्यापैकी फोर्स केडगावमध्ये विकास कामासंदर्भात आहे पण दादा आमच्याकडे असं आहे की या पावसामुळे बऱ्यापैकी आमच्या नगरचे केडगावचे रस्ते खराब झालेले आहेत तर आमची एकच मागणी आहे की आम्हाला 10 कोटी रुपयाचे जर रस्ते केडगावमध्ये दिले तर बरं होईल आता बाकीच्या लोकांच्या वतीने मी बोललं पाहिजे ना तर मागणी करू का नको की दादा तुम्हाला आता गाडीत विषय निघला नाही का रोडच्या कामाचा बाबतीत तर तुम्ही जर आम्हाला 10 कोटी रुपये भैयाने तुम्ही दिले तर लोकसभेला आणि विधानसभेला तुम्हाला काय केडगावमध्ये याची गरज काय पडून देणार नाही काय तुम्ही आमच्या बाकीचे बाकी 10 गावं घेत बसा तेवढं सांगायचंय आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की बऱ्याच दिवसानंतर आपला कार्यक्रम हा भैयांना आणि तुम्हाला एकत्र आणायचा आमचा बऱ्याच प्रयत्न होता कारण बऱ्याच सुरुवातीला इतक्या अडचणी होत बसल्या की तुमची युती होत नव्हती तुम्हाला दोघांना माहिती होती वाटतं नगरला महाराष्ट्रात युती होणार मग तुम्ही दोघं पहिल्यांदाच युती करून घेतली होती
तर त्याच्या मागचं पद ते तुम्ही युती केल्यामुळे परत जशी मागच्या वेळेस काही तशी परत वेळ येऊन देऊ नका. त्यात बच्चन मनोज सगळे तुमच्याकडे भाय्यांची उमेदवार डिक्लेअर झाली सगळे काय परत असं मामा असतील बच्चन आहे मनोज आहे. तर ही सांगायची वेळ काय येते की बा ह्या गोष्टीचं काही करण्यापेक्षा आमच्या खेडेगावकरांच्या विकास कामावरती जास्त फोकस करा. कारण बऱ्याच दिवसापासून भैया बरेच प्रयत्न करतायत तर त्या प्रयत्न करता म्हणजे भैय्यांचा शेवटी आमदारकी आमदारकीमध्ये थोडा नगर शहर येतं थोडं बऱ्यापैकी त्यांनी कामं करतात पण इतके काम मोठ्या प्रमाणात कामं काय होत नाही. तर भैय्यां भैया तुम्ही थोडं आमच्याकडे लक्ष द्या. आहे असं आमचं म्हणणं नाही की नाहीये म्हणून पण दादा तुम्ही जर दोघांनी बुस्टर डोस दिला तर वर्ष दीड वर्षाच्या काळात तुमच्या लोकसभेच्या कधी लागतील त्याच्या आतमध्येच आम्हाला जर विकास रोडचे कामं दिले तर साहेब तुम्हाला आजच शब्द देतो सगळ्यांच्या वतीने भैय्यांना मागच्या निवडणुकीत आम्ही नव्हतो बरं झालं आम्ही नव्हतो आम्ही वाचलो त्याचं दरवेळेसारखं आमचं प्रत्येक वेळेस सँडविच इकडून बरं येतं इकडून बरं येतं तर त्यावेळी मला हे बोलायला चान्स भेटला. मी जर असतो तर मला पण बोलता नसतं आलं पण मला पण भैय्यांसंगत जावं लागलं असतं तर अडचणी असतात ना बऱ्याचशा. तर दादा तुम्ही दोघं एकत्र आल्यामुळं आता थोडं आमच्या गावाला थोडं विकास कामाचं भर द्या रोडचे कामं असतील व आमच्या एक दुसरा महत्वाचा विषय आम्ही तुमच्या परस्पर एक स्वामी समर्थ महाराजांचं मठाचं काम चालू केलंय त्या मठाच्या कामासाठी आम्ही तुमच्याकडे साहेब 10 लाख रुपयाची एक मागणी करणार आहे. त्याच्यासोबतच ज्या ज्या ठिकाणी साहेब एक 8 धाम सभा मंडपची कामाला मागणी केली 16 सभामंडपाची तर ती एक मागणी आम्हाला द्या. आता तुम्हाला वाटत असं आलो तरी ते कठीच मागायला लागले तर साहेब गॅप खूप मोठा गेला आमच्याकडनं. आता भैया होते तुम्ही दोघं सर असल्यावरती बाकीच्या गावांना 11-12 कोटी रुपये तुम्ही निधी छोट्या छोट्या गावांना देतात त्या गावांचं मतदान पण 4,000, 5,000, 6,000 असतं तर आपल्या केडेगावचं मतदान जवळजवळ 45 ते 55 हजार मतदान आहे. त्याच्यामुळे 10 गाव सांभाळल्यापेक्षा एक केडेगाव सांभाळलं कधी पण तुम्हाला योग्य राहील आणि दोघांनी ठरवलं तर काहीच अडचण येणार नाही आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही सगळे तुमच्या संघ राहू तर त्याच्यामुळे त्याच्यापुढे काही जास्त काही बोलत नाही व इथून पुढे सर्व सहकार्यांनी आम्ही सगळे मिळून तुम्हाला सहकार्य करू व तुम्ही आम्हाला या विकास कामातून जे जे उपलब्ध करून देता येईल आता आमच्या मागणी तर आता जास्त वाढत जाणार दादा तुमच्याकडे आम्हाला सारखं आलो का आम्ही 8-10 दिवस झाले का तुमचा आम्ही कारण शोधू आता दादानगरमध्ये कधी आहे ना मामा बरोबर आहे मामा तेवढा वेळ देता ना तुम्ही हा तेवढं जाण्या मामाला पक्के तर मामा बरोबर करून घेतील सगळं. तर एवढं सांगतो व पुढील कामासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो व मी माझं भाषण आणि यांचं काम काय असतं हे आज या ठिकाणी आपल्याला संग्राम भैया आणि सुजय दादांनी दाखवून दिलेलं. सुजय दादांनी आपल्या गावातील अनेक महिलांना शिर्डीचे साईबाबा आणि शनी महाराजांचं दर्शन घडवलंय. मी सर्व माता भगिनींच्या वतीनं खासदार साहेबांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी दोघांचा हे उल्लेख करण्याचं काम या ठिकाणी माझ्याकडे दिलंय आणि या राम लखन जोडीनं ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी मागितलं त्या त्या देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अनेक विकास कामं आणखीन त्यांनी मंजूर केलेले आणि लवकरच त्याचं उद्घाटन देखील या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. बऱ्याच वर्षापासून दादा आम्ही संग्राम भैयांकडे पाठपुरावा करायचं काय आम्हाला भुयारी मार्ग झाला पाहिजे पण संग्राम भैयांनी सांगितलं हा केंद्राचा विषय मी प्रयत्न करतो त्यांनी देखील प्रयत्न केला आणि तुमच्याकडे वेळोवेळी मागणी करून तुम्ही आले का आम्ही तुम्हाला भेटल्यावर मी म्हणायचं दादा तेवढं भुयारी मार्ग 2-3 वेळेस झाल्यानंतर जेवढ्या वेळेस तुम्ही भेटले म्हणून तुझा भुयारी मार्ग करतो बोलू नको म्हणून तुझा भुयारी मार्ग करतो तो विषय घेऊ नको. आणि खऱ्या अर्थानं सुजय दादांनी त्या ठिकाणी त्या भुयारी मार्ग देखील आपल्याला मंजूर करून दिलेला आहे. जसं सुजय दादांनी भुयारी मार्ग मंजूर करून दिला तसं संग्राम भैया बी मागं नाही संग्राम भैयांनी देखील जो दारूच्या कंपनी शेजारचा जो ओढ्यातून जो रस्ता होता जिथं पहिला ओढा होता त्या ओढ्यातून आबांनी आणि मी
भैयांना सांगितलं का तो रस्ता आपला झाला पाहिजे आणि त्या ठिकाणाहून देखील भुयारा मार्ग खालून त्या ओढ्यातून आपल्याला त्या ठिकाणी आमदार संग्राम भैयांनी रस्ता मंजूर करून दिला। दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते ज्यावेळेस विकासासाठी एकत्र येतात त्यावेळेस विकास काय असतो हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी या दोन मान्यवरांनी केलं। दादा तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो कि आपण या केळगावकरांसाठी मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला। दादांना सांगितलं की देवी मंदिर परिसरामध्ये आम्हाला मंदिराचं काम करायचं त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्या। दादांनी लगेच 50 लाख रुपये मंजूर करून दिले। ज्या वेळेस मी सत्यात त्या 50 लाखाची घोषणा केली ते आमचा आनंद एवढा ओसंडून वाहत होता की दादा म्हणले अरे पिक्चरचे वर हे काम चाललंय तुझं एवढ्या वेळेस घोषणा नको देऊ निधी मिळालाय थोडस हे कर। या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगेन की खासदार साहेब जिल्ह्यात एवढा निधी टाकला पण कुठेही उद्घाटनाला जायचं म्हणलं काय नाही करून घ्या मी आहे असं या केळगावकरांवर आपण दोनही व्यक्ती कायम लक्ष देत आलेला आहात। आता आबा तुम्हाला मागणी करतील त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा या भागासाठी निधी टाकायचा प्रयत्न करतानच यात काही शंका नाही पण या ठिकाणी मी केळगावकरांच्या वतीनं खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना एक विनंती करेन की जिल्ह्याभरातले देवस्थान ज्या ठिकाणी आमच्या पाठीमागून येऊन अनेक विकास झाला पण आमच्याकडे काही विकास मंदिराच्या इथं झाला नाही। प्रत्येकाला वाटतं का माझा बंगला झाला पाहिजे माझं घर झालं पाहिजे माझा राजवाडा झाला पाहिजे असं आई साहेबांना देखील वाटतं का माझं या ठिकाणी मंदिराचं काम झालं पाहिजे। आई साहेब हे आपल्याकडून करून घेण्याचं काम करत आहेत। या ठिकाणी आम्हाला ज्या काही अडचणी येतात त्या आता आबांच्या माध्यमातून आम्ही मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू पण या मंदिरासाठी आम्हाला जवळजवळ 20 ते 22 कोटी रुपयाचा खर्च या ठिकाणी अपेक्षित आहे आणि हा खर्च आम्ही नागरिक मिळून करू शकत नाही वर्गणीच्या पद्धतीने आम्ही तो गोळा करणार आहे पण या ठिकाणी खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना विनंती आहे का आम्हाला मंदिरासाठी पुढच्या काळात भरीव निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती करतो। सर्व केळगावकरांच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा खासदार साहेबांचे आणि आमदार साहेबांचे आभार। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।